Hello, students. Let us start lesson number 23 Computers. You have learned the mathematical operations of addition, subtraction, multiplication, and division. You can do sums which involve any one or more of these operations. You may also solve complicated sums which involve all of these operations. You can calculate the answers quickly if you use tablets. But sometimes it is necessary to carry out very complicated calculations that involve very large numbers at such times mistakes are bound to occur in the calculations then you waste a lot of time checking and rechecking your answers how can we avoid these errors and wastage of time या लेसन आप मध्ये आपण कंप्यूटर बद्दल माहिती घेणार आहोत तर कंप्यूटर सगंना माहिती आहे आणि आता त्याच्या अगोदर आपण थोडेसे एक्झाम्पल्स बघूयात ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे तर ते उदाहरण आपल्याला बघायची म्हणजे जी इझी असतील तर ती आपण पटकन सोडवतो कधी कधी जर थोडीशी डिफिकल्ट असतील तर आपण टीचर्सला किंवा घरी कोण मोठी ताई दादा कोणी असेल तर आपण ती त्यांना त्याची उत्तरं विचारतो पण आपल्याला जेव्हा थोडेसे कॉम्प्लिकेटेड म्हणजे आपल्याला खरच कळत नाही की काय करायचं इथ आणि तो ऑपरेशन म्हणजे आपल्याला त्याच्यावरती सोल्युशन हवं आहे किंवा आपण जी यातली क्रिया करतोय ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन तर त्यातली उदाहरणं सोडवताना आपल्याला कधी कधी खूप डिफिकल्टीज येतात मग आपण तेव्हा काय करतो की आपण कॅल्क्युलेटर पण आपण कधी कधी वापरतो की जेव्हा लार्ज नंबर्स असतात खूप नंबर्स असतात म्हणजे पाच अंकी असतील चार अंकी असतील तर ते पटकन आपल्याला येत नाहीत जे छोटे टू डिजिट्सवाले नंबर्स असतात तर त्यांचे हे जे आपल्याला मॅथेमॅटिकल ऑपरेशन सांगितले ते आपण पटकन आपले जर टेबल्स पाठ असतील तर आपण ते करू शकतो पण जर मोठे कॅल्क्युलेशन्स असतील तर मिस्टेक्स आर बाउंड टू हॅपन म्हणजे आपल्याकडून चुकाया होऊ शकतात किंवा होतातच कारण की आपल्याला एवढी सवय नसते किंवा आपला आन्सर बरोबर आहे की चूक आहे तर आपल्याला ते कन्फर्म नसतं मग आपण काय करतो त्यासाठी चेकिंग अँड रीचेकिंग म्हणजे पुन्हा पुन्हा आपले आन्सर्स आपण चेक करत बसतो मग त्यासाठी आपला वेळ पण जातो मग जा हे जर सगळं आपल्याला वाचवायचं असेल हे सगळं जर करायचं नसेल तर काय करायचंय अ कम्प्युटर इज अ मशीन दॅट इज अॅन आन्सर टू ऑल धीस प्रॉब्लेम्स

ॲक्युरेसी म्हणजे करेक्ट जो असतो आन्सर की बरोबरच आपण म्हणू शकतो तर ते कम्प्युटर आपल्याला देऊ शकतो कंप्युटर कॅन डू सेवरल अदर थिंग्स बिसाइड्स कॅरिंग आऊट कॅल्क्युलेशन्स इन फॅक्ट देर आर फ्यू थिंग्स दॅट अ मॉडर्न कम्प्युटर इज नॉट एबल टू डू आता इथं आपण फक्त हे मॅथमॅटिक्ससाठीच बघितलं की तो मॅथमॅटिक्समधले जे आपले प्रॉब्लेम्स आहेत कॅल्क्युलेशन्स आहेत तर ते सोडवतो पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आजचा जो कॉम्प्युटर आहे म्हणजे त्याच्यात नेहमी काही काही बदल होत असतात वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीस येत असतात तर त्याच्यामुळं की त्याच खूप अशी कमी काम आहेत की जो कम्प्युटर करू शकत नाही कम्प्युटर्स हॅव मेमरी दॅट इज दे कॅन स्टोअर अ लॉट ऑफ डेटा ऑर इन्फॉर्मेशन दे कॅन कीप वर्ड्स पिक्चर्स अँड साउंड्स इन दिअर मेमरी अँड गिव यू द इन्फॉर्मेशन विद अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड व्हेन यू नीड इट आता आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे की मध्ये सेव्ह करतो आपण एखादी फाईल असेल किंवा कुठला डेटा असेल तर ते म्हणजे काय असते त्याची मेमरी असते मग आपण त्याच्यामध्ये वर्ड्स पिक्चर्स साऊंड्स आपण कुठल्याही प्रकारातली माहिती त्याच्यात स्टोर करू शकतो सेव्ह करू शकतो आणि ती सुद्धा कशी विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड म्हणजे खूप कमी वेळात की आपण म्हणतो की सुद्धा खूप झाला की आपण काही सेकंदातच ही कामं करू शकतो Computers can process the data or the information according to the instructions given to them. A modern computer can follow thousands of instructions within a fraction of a second. Only the instructions have to be given in a language that the computer understands. A set of code instructions written for a computer is known as a program. Writing a computer program is a specialized task. Atapan ki computer. खूप सारी कामं करू शकतो किंवा आता थोडीच कामं अशी आहेत की मॉडर्न जो कम्प्युटर आहे तो करू शकत नाही, ते नाही तर ते कशामुळं होतो आपअप होत नाही ते तर त्याच्यासाठी त्याला खूप साऱ्या थाउजंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे खूप साऱ्या इंस्ट्रक्शन्स त्याच्यामध्ये दिलेल्या असतात किंवा कम्प्युटर त्या फॉलो करतो विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकेंड पण या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत तर त्या आपण म्हण त्याच्यासाठी पण एक लँग्वेज असते कम्प्युटरची म्हणून तर त्याला आपण काय म्हणतो प्रोग्राम म्हणजेच काय असते ती लँग्वेज अ सेट ऑफ अ कोड अ सेट ऑफ अ कोड इन्स्ट्रक्शन तर कम्प्युटरसाठी म्हणून जी लँग्वेज लिहिलेली असते त्याला काय म्हणतात प्रोग्राम आणि असा प्रोग्राम लिहिणं अशी लँग्वेज लिहिणं हे कसं आहे स्पेशलाइज टास्क म्हणजे त्याच्यामध्ये ती कुणाला पण येत नाही पण आपण प्रयत्न केले तर ती आपण लिहू शकतो त्याच्यासाठी Special ashi language ashte. Let us see page number 52. A computer on its own does not make judgments about the instructions given to it. It follows the instruction blindly. That is why the instructions have to be written very very carefully. The instructions must cover every step involved in an operation. If you miss a step, the computer will not correct it. आता मी जसं म्हटलं की हे कुणीही करू शकत नाही तर का करू शकत नाही कारण की आपण ज्या इन्स्ट्रक्शन देतो त्याच इन्स्ट्रक्शन्सवर कम्प्युटर काम करतो जर आपण चुकीची इन्स्ट्रक्शन त्याला दिली तर त्याचे जे रिझल्ट असणार आहेत ते सुद्धा चुकीचेच येणार आहेत म्हणून ती जी आपण इन्स्ट्रक्शन देत आहोत तर ती कशी करायची व्हेरी व्हेरी केअरफुली म्हणजे ती तशीच दिली गेली पाहिजेत ब्लाइंडली म्हणजे कसंही वाटलं म्हणून की हां आपण आता ही इन्स्ट्रक्शन देऊया तर तसं ते करायचं नाही आणि मग आपण जर एखादी इंस्ट्रक्शन देताना चूक केली तर कंप्युटर स्वतःहून ती दुरुस्त करू शकत नाही कारण की आपण मगाशी बघितलं की कम्प्युटरला जी लँग्वेज आपणच देत आहोत ते कोड ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत ते आपणच दिलेले आहेत मग आपण जर जी चुकी मा, चुकीची माहिती जर मध्ये मा ऍड केली त्याच्या प्रोग्राममध्ये तर आपल्याला रिझल्ट चुकीचेच येणार आहेत वन हॅज टू थिंक केअरफुली टू इमॅजिन एव्हरी स्टेप इन्वॉल्ड इन एनी टास्क लेटस सी इफ वी कॅन इमॅजिन ऑल द स्टेप्स इनवॉल्वड इन अ सिम्पल टास्क सपोज मदर हॅज आस्कड यू टू बाय व्हेजिटेबल्स यू हॅव टू डिवाइड दिस टास्क इन टू स्मॉलर वन्स आता इथे त्यांनी आपल्याला एक एक्झाम्पल दिलं आहे की ते समजेल आपल्याला नक्की काय करायचं आहे की तुमच्या आईनं तुम्हाला भाज्या आणायला सांगितलेल्या आहेत तर आपण काय करू त्यासाठी तीन स्टेप्स गोईंग टू द ग्रीन ग्रॉसर्स शॉप पिकिंग ऑफ द व्हेजिटेबल्स यू वॉन्ट अँड पेईंग फॉर देम कमिंग बॅक होम की आपल्याला त्या ग्रीन ग्रॉसर्स मध्ये त्या भाजीवाल्याकडे जायचंय तिथून भाज्या घ्यायच्या त्याचे पैसे द्यायचे आणि परत घरी यायचंय देव टू सब डिवाइड दिस टास्क इन स्टील स्मॉलर वन्स फॉर एक्झाम्पल आता ह्या तीन महत्वाच्या टास्क आहेत पण त्याच्या आपण अजून डिटेल्स काढू शकतो त्याच्या अजून छोट्या स्टेप्स करू शकतो तर कशा आहेत पहिली स्टेप आहे गोइंग टू ग्रीन ग्रॉसर्स स्टॉप शॉप तर दुकाना त्या दुकानात आपल्याला जायचं आहे पण नुसतं आई म्हटली म्हणून आपण डायरेक्ट जाणार आहोत का नाही तर आपल्यासाठी आपल्याला काय करायचं त्यासाठी टेक अ बॅग आपण पहिल्यांदा भाज्या घेण्यासाठी बॅग घेतली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय घेतलं पाहिजे टेक मनी आपण पैसे घेतले पाहिजेत स्टार्ट फ्रॉम द हाऊस तुम्ही तुमच्या घरापासूनच घरातून बाहेर जाणार आहात वॉक डाऊन द स्ट्रीट जिथं भाजीवाला बसतो त्या रोडला तुम्ही जाणार आहात टर्न राईट लेफ्ट जर तुम्हाला डावीकडे उजवीकडे त्याच्यासाठी जायचं आहे जर तिकडे तसं तुम्ही करणार आहात वॉक डाऊन द स्ट्रीट आणि तुम्ही तसंच त्या रस्त्यावरून लेफ्ट किंवा राईटवरून कंटिन्यू करणार आहात पुढं क्रॉस द स्ट्रीट आणि तुम्हाला असं वाटलं की हा आता तो, तो पलीकडं आहे तर तुम्ही रस्ता ओलांडून पलीकडं जाणार आहात एंटर ग्रीन ग्रॉसस शॉप आणि आता शेवटची स्टेप कुठली आहे त्या रस्त्यावर गेलं की त्या शॉपमध्ये जायची म्हणजे ग्रीन ग्रॉसस शॉपच्या म्हणजे त्या व्हेजिटेबलवाल्याकडे जाण्यासाठी आपण ह्या छोट्या ज्या स्टेप फॉलो केलेल्या आहेत तर ते, ते खरंच आपल्याला करायला लागतात आपण वरती ह्या तीन मध्ये पण आपण कव्हर केलेलं आहे के की आपल्याला नक्की काय करायचं पण या छोट्या स्टेप्स पण आपण सब डिवाइड इथं केलेल्या आहेत इच ऑफ दी स्मॉलर टास्क कॅन अगेन बी डिवायडेड फर्दर इन टू इवन स्मॉलर टास्क ट्राय टू डू दॅट चुझिंग एनी वन ऑफ द अबो स्टेप्स आणि आपण जर ठरवलं की आपल्याला अजून ह्याच्यामध्ये काहीतरी ऍड करायचं आहे ही खरं तर डायरेक्ट स्टेप झाली ह्याच्या अगोदर ही स्टेप पाहिजेत तर तीसुद्धा आपण ॲड करू शकतो आता तुम्ही इथल्या कुठल्या स्टेपमध्ये एखादी स्टेप ॲड केली जाईल याचा विचार करायचा आहे आणि तिथं ॲड करायची आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी दस वी सी दॅट कंप्युटर्स आर स्मार्टर दॅन मेन बट इट इज मेन हू डू द डिफिकल्ट जॉब ऑफ मेकिंग देन स्मार्ट इनफ मग आता कम्प्युटर आपल्याला इथे एक उदाहरण दिलेलं आहे की नक्की कम्प्युटरचे प्रोग्राम लिहिले जातात ते अशा स्मॉलर स्टेप्स म्हणजे प्रत्येक जी स्टेप आहे ती आपण केअरफुली केली पाहिजे त्याला इन्स्ट्रक्शन तशी दिली पाहिजे लेटसी पेज नंबर फिफ्टी थ्री सो द नेक्स्ट टाईम यू प्ले अ गेम ऑन अ कम्प्युटर और वॉच अ व्हिडिओ ऑर ऑप्टेन सम इन्फॉर्मेशन थिंक ऑफ द मेन हु पुट इन सो मेनी एफर्ट्स टू मेक इट ऑल पॉसिबल म्हणजे आता इथं परत त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की आपण एखादा व्हिडिओ बघतोय किंवा एखादी इन्फॉर्मेशन घेतोय कम्प्युटरकडून किंवा आपण गेम खेळतोय तर हे सगळं आपल्याला दिसतंय तेवढं ते इझी नाही आहे त्याच्यासाठी लॉट्स ऑफ एफर्ट्स घेतलेले आहेत खूप सारे एफर्ट्स जे लोक स्पेशलाइज्ड आहेत त्याच्यात तर त्यांनी खूप सारे एफर्ट्स घेऊन हे सगळं बनवलेलं आहे नाव लेटस्ट स्टार्ट द एक्झरसाइज क्वेश्चन वन रीड द सेंटेन्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इथं आपल्याला एक सेंटेन्स दिले आणि त्याचे मिनिंग आपल्याला दिलेले आहेत तर त्यातलं एकच मिनिंग बरोबर आहे तर ते आपल्याला तिथं चूज करायचं आहे क्वेश्चन टू लिस्ट द मॅथेमॅटिकल ऑपरेशन मेन्शन इन द पॅसेज यूजिंग युअर मैथमेटिक्स टेक्स्टबुक राईट वन एक्झाम्पल ऑफ इच ऑपरेशन आता मॅथेमॅटिकल ऑपरेशन म्हणजे आपण मग असे बघितलं ॲडिक्शन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन तर ॲडिशन हे जे चार ऑपरेशन्स आहेत तर आपण त्याचं प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल लिहायचं आहे डू यू मेक मिस्टेक्स इन युअर कॅल्क्युलेशन्स वॉट डू यू डू टू करेक्ट देम आणि तुम्ही जेव्हा असे कॅल्क्युलेशन्स करता तेव्हा कधी कधी तुम्ही मिस्टेक्स करता चुका करता तर ते करेक्ट कसं करता क्वेश्चन फोर वॉट डू यू डू टू रिमेंबर द इन्फॉर्मेशन यू हॅव गॅदर्ड आता बऱ्याच वेळा तुम्हाला एखादी माहिती हवी असते तर तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी काय करता तुम्हाला ती माहिती मिळालेली आहे पण ती आठवायची आहे तुम्हाला तर तुम्ही त्यासाठी काय करता क्वेश्चन फाय चूज एनी होम असाइनमेंट यू हॅव बीन गिव्हन राईट डिटेल सेट ऑफ इन्स्ट्रक्शन फॉर कम्प्लिटिंग दॅट असाइनमेंट आता आपण कोणती पण एक असाइनमेंट म्हणजे एक टास्क घ्यायचा आहे एखादं एखादं छोटं काम घ्यायचं आणि इकडे आपण जसं त्या ग्रीन ग्रॉसर शॉपमध्ये जाताना ज्या स्टेप्स फॉलो केल्यात तर असं एखादं काम करून घेऊन आपण त्या स्टेप्स लिहायच्या आहेत तर इथं मी एक्झाम्पल घेतलेलं आहे लेईंग द टेबल फॉर डिनर म्हणजे आपण आपलं जेवणाचं टेबल आपल्याला काय काय करायला लागतं आपण जेवायला बसणार आहोत तर त्याची तयारी तर ह्या स्टेप्स मी इथं दिलेल्या आहेत तुम्हाला असं वाटलं की आपण याच्यामध्ये अजून पण ॲड करू शकतो तर तुम्ही करू शकता क्वेश्चन सिक्स लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड टू कम्प्युटर दॅट यू फाईंड इन दिस पॅसेज फाइंड अँड ॲड मोर वर्ड्स टू द लिस्ट आता कम्प्युटरशी रिलेटेड कोणते वर्ड्स या लेसनमध्ये आहेत ते लिहायचे आहेत आणि कम्प्युटरशी रिलेटेड वर्ड्स आहेत पण या लेसनमध्ये नाही आहेत तर असे पण तुम्ही तुमचे ॲड करायचे आहेत So in this way we have finished this lesson. Thank you.